खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्थीने नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण भाजपमध्ये सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सक्रिय होणार असल्याची माहिती त्यांनी कर्जत इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. सुजय विखे यांनी राऊत यांची ताकद मोठी असल्याचं म्हणत त्यांच्या कामाची पक्ष दखल घेऊन राऊत यांना राज्यात ओबीसीचे नेते म्हणून पुढे आणलं जाईल असं म्हणाले. संग्राम पक्षाच्या वतीने संघटनेच्या वतीने बोलवलेल्या मेळाव्याला या ठिकाणी जेव्हा पक्षाने भूमिका घेतली आपले सर्वांचे जाणते नेते माननीय बापूंनी जेव्हा त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि मग म्हणून याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, त्यांच्या नगर जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यांनी काल प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला मला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी परिस्थिती विचारली. त्या ठिकाणी मला एक निरोप घेऊन माननीय देवराव साहेबांकडे पाठवलं. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोललो. मागच्या 5 वर्षामध्ये झालेल्या कामांमध्ये झालेलं जे काही थोडंफार अन्याय झाला असेल, जे काही गैरसमज झाले असतील, त्रुटी कर्तव्यदक्ष लोकनेत्याला नेहमी अपेक्षा असती की त्या ठिकाणी त्याचे म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. पण कदाचित जेव्हा हे म्हणणं ऐकलं गेलं नाही किंवा त्या भावना जाणून घेतल्या गेल्या नसतील, त्याच्यामुळं या पद्धतीचा एक निर्णय त्या ठिकाणी मेळाव्याच्या निमित्ताने, त्या मेळाव्याच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात मनोगत व्यक्त केले गेले नाही. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये किंबहुना आत्ताच मला संधी मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी तो मेळावा घेतला. ज्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले त्याच दिवशी आपल्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं सांगत राऊत यांनी भाजपासह राम शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय. महासंग्राम युवा मंचचे आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील सर्व माझ्या संबंधातील सहकारी मित्र कंपनी आणि कार्यकर्ते यांची आजची ही बैठक बोलवली होती. त्याला कारण होतं की 9-9 झालेला जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आपण भूमिका स्पष्ट केली की मी 21-22 मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करेल. त्यानुसार मेळाव्याला एवढा मोठा लाभलेला मोठ्या प्रमाणातला प्रतिसाद, त्याला असणारी 20-21 हजार लोकांची उपस्थिती ही सर्व पाहता सर्वांनी भारतीय जनता पार्टीतील प्रदेशाच्या अध्यक्षापासून ते या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी याच्यामध्ये योग्य भूमिका पार पाडली. आणि राधाकृष्ण विखे पाटील नामदार यांचं आणि या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांची चर्चा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी झाली, गिरीश महाजन साहेबांशी झाली आणि त्याच्यानुसार त्यांनी मला मागच्या 2 दिवसापूर्वी बोलून याबाबतीतची सगळी माहिती घेऊन विचारणा केली होती. आणि कालच्या नाशिकच्या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील या दोघांनीही दोघांवरतीही माझी जबाबदारी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय व्हावं आणि नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचंच काम करावं याच्यासाठी त्यांनी आजची मध्यस्थी